नमस्कार, आपल्या सिंधुदुर्ग चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. माझं नाव आहे उत्कर्ष सातारेकर. आज मी तुम्हाला तिखट गोड शिरा याची रेसिपी बनवून दाखवणार आहे. चला तर त्यासाठी साहित्य काय काय आहे ते बघूया. भाजलेला रवा घेतला आहे मी एक वाटी, जिरे, मोहरी, ओल्या मिरच्या 2-3 चमचे, ओलं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, 3 चमचे साखर घेतली आहे मी, 2 चमचे तूप, 1 ग्लास पाणी, चवीप्रमाणे मीठ. चला तर कढई गरम करत ठेवूया. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे तेल घालते. बघा मी तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे मोहरी याची फोडणी देऊया. फोडणी जरा तडतडल्यावर त्यामध्ये ओल्या मिरच्या टाकूया आणि ते व्यवस्थित तेलामध्ये तळून घेऊया. आणि आता 1 ग्लास पाणी उठूया. लगेचच त्यामध्ये साखर टाकूया, ओले खोबरं टाकूया आणि कोथिंबीर टाकूया. तो उकळी आल्यावर त्यामध्ये रवा टाकूया. रवा चांगला मिक्स करून घेऊया. रवा शिजल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही 1 चमचा तूप घातलं तरी चालेल. मी इकडे 2 चमचे घातले आणि व्यवस्थित आता व्यवस्थित परतून घेऊ. झाला आपला तिखट गोड शिरा. करून नक्की बघा आणि मला सांगा कसा झाला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.